गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात कोटमी जंगलात झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळालं. ही चमकदार कामगिरी करणाऱ्या C60 पोलिसांच्या तुकडीचं मुख्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं. बँड पथकाच्या नेतृत्वात या सर्व कमांडोजना सन्मानानं मिरवण्यात आलं. अतिशय दुर्गम संवेदनशील भागात असामान्य अशी कामगिरी C60 पथकानं केली. त्यासाठी पोलीस विभागासोबतच सर्व स्तरातनं या कमांडोजचं कौतुक होत आहे. गडचिरोली पोलिसांना या निमित्तानं मोठं यश मिळालंय. पोलिसांचे मनोधैर्य यामुळे उंचावणारे हा स्वागताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यवतमाळमध्ये RTI कार्यकर्त्याचा नग्नावस्थेत व्हिडिओ तयार केल्याच्या तसंच भावासह त्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मोहम्मद शगीर अन्सारी, शाज अहमद, नजीर अहमद, अजय गोलाईक या तिघांना अटक करण्यात आली असून अन्य 6 जण फरार झालेत. दरम्यान RTI कार्यकर्ते चंदन हातागडे पैशांची मागणी करत असल्याचा आरोप रेतीघाट मालकांनी केला. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात तळीरामांनी शाळेतच दारूचा अड्डा सुरू केलाय. टाकळकरवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत, त्यात या गावातील शाळेला संरक्षण भिंतही नाही. याचा गावातील गावगुंडांनी फायदा घेत शाळेत दारूचा अड्डा सुरू केला. पोलीसही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. जळगाव शहराजवळील गिरणा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन वाढलंय, त्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे तयार झालेत. भांबोरी गावाजवळील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाजवळील वाळू माफियांनी खड्डे खोदल्यानं पुलाला धोका निर्माण झालाय. वारंवार तक्रार करूनही जिल्हा प्रशासन अवैध वाळू उपशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलाशय परिसरात शुक्रवारी दुर्मिळ समुद्री छोटा चोर कावळा आढळलाय. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानं हा चोर कावळा या भागात आला असल्याचा अंदाज पक्षी मित्रांनी व्यक्त केलाय. मराठवाड्यात तो पहिल्यांदाच दिसलाय. तपकिरी काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असलेला हा पक्षी आहे. ऐन कोरोना काळात वन्यजीव प्रेमींना शहरालगतच्या रस्त्यांवर भल्या मोठ्या अस्वलाचं दर्शन झालं. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींच्या पसंतीचा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प उन्हाळी पर्यटनाच्या ऐन हंगामात बंद आहे. मोकळ्या विना वाहतुकीच्या जंगल मार्गावर अस्वलानं केलेली स्वच्छंदी सैर वन्यजीव प्रेमींना सुखावून गेली आहे. वन्यजीव प्रेमी आयशा शेख यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. भंडाऱ्याच्या जंगलात नवे पाहुणे आले आहेत. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत चिंचोली परिसरात 2 बछड्यांसह वाघिणीचा वावर असल्याचं पाहायला मिळालं. जंगलात लावलेल्या ट्रॅकिंग कॅमेरात वाघीण आणि तिच्या बछड्यांची दृश्य चित्रित झाली आहेत. त्यामुळे वन्यप्रेमी, वन अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे. भंडाऱ्याच्या जंगलात हे नवे पाहुणे आल्याचं पाहायला मिळत आहे. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत चिंचोली परिसरात 2 बछड्यांसह वाघिणीचा वावर असल्याचं पाहायला मिळालं. जंगलात यासाठी ट्रॅकिंग कॅमेरे लावण्यात आलेत. तिच्या बछड्यांची दृश्य यात चित्रित झाले. त्यामुळे वन्यप्रेमी, वन अभ्यासक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा नाकाडोंगरी पॅटर्न यशस्वी ठरला. केंद्र सरकारची योजना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत नितेश धनविजय यांनी अवघ्या 10 लाख रुपयात संवेदनशील परिसरातील सुमारे 40 विहिरींना कठडे बांधलेत. त्यामुळे या परिसरात वन्य प्राणी विहिरीत पडण्याचं प्रमाण शून्यावर आलंय. त्यांच्या या नाकाडोंगरी पॅटर्नचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मानव विद्या शाखेची विद्यार्थिनी आणि मूळ भारतीय वंशाची अन्वी भूतानी ही ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अध्यक्षीय पोटनिवडणुकीत विजयी झाली आहे. भूतानी ही वांशिक जागरूकता आणि समानता मोहिमेची सहअध्यक्ष असून ऑक्सफर्ड इंडिया सोसायटीची अध्यक्ष आहे. 2021-22 या वर्षासाठी ती अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात होती. तिला गुरुवारी रात्री विजयी घोषित करण्यात आलंय. बातमी मागची बातमी म्हणजे